गेल्या काही दिवसात लोकप्रिय झालेलं टेलिग्राम हे सोशल मीडिया ऍप आता नव्या वादात सापडलेलं आहे. याच्या वापरकर्त्यांमध्ये आपण शेअर करत असलेले मेसेज, फोटो आणि इतर फाईल्स यांच्याबाबत अधिक सुरक्षितता असल्याचा समज याआधी होता, मात्र आता याला तडा गेल्याचं दिसून आलेलं आहे. कारण आता एक नवा एआय टूल आलेला आहे आणि सध्या टेलिग्रामवर एक बॉट आहे. बॉट म्हणजे बिल्ड ऑपरेटिंग सिस्टम. बॉटचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की इंटरनेट बॉट, चॅट बॉट, सोशल बॉट, व्हिडिओ गेम बॉट, असे अनेक बॉटचे प्रकार आहेत. आणि यांना इंटरनेट रोबोट, स्पायडर्स, वेब बॉट अशा नावांनी सुद्धा ओळखलं जातं. त्याद्वारे महिलांचे फोटो मॉर्फ करून त्या महिलांना एक्सप्लॉइट केलं जातं. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर टाकले जातात, त्यांना हरॅस केलं जातं, ब्लॅकमेल केलं जातं. आतापर्यंत आपण एआयचे फायदे ऐकत होतो, मात्र आता त्याचा वापर कसा वाईट गोष्टींसाठी केला जातोय हे समोर आलेलं आहे. मात्र यापासून तुम्ही कसे सावध राहू शकता याचे काही उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या सोशल मीडियावरचे सगळे अकाउंट, मग ते फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, अक्षरशः तुमच्या व्हॉट्सअपवरचा डीपी म्हणजेच प्रोफाईल पिक्चर देखील प्रायव्हेट करा. तुमचे अकाउंट पब्लिक असतील तर ते प्रायव्हेट करा. आणि कोणत्याही अननोन व्यक्तीची रिक्वेस्ट, म्हणजेच तुम्ही ओळखत नसलेल्या व्यक्तीची रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका. तसंच ज्यामध्ये आपले खासगी फोटोंची मागणी केली जाते अशा सोशल मीडियावर चालणाऱ्या फेक कॅम्पेनमध्ये सामील होऊ नका. फेसबुकवर असे अनेक ऍप आहेत जे आपण कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीप्रमाणे दिसतो, आपण मागील जन्मी कोण होतो, आपलं भविष्य काय, किती पैसे कमावणार, अशा प्रकारची माहिती देतात. खरं तर हे ऍप आपला डेटा चोरत असतात आणि त्याचा गैरवापर देखील करू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरांना देखील याची माहिती द्या.